शिवरथ यात्रेचं पुण्यातील भोर तालुक्यात उत्साहात स्वागत करण्यात आलं. 4 फेब्रुवारीला ही यात्रा शिवनेरी किल्ल्यावरून रायगडच्या दिशेने निघाली. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान शिवरथ यात्रा उत्सव समितीकडून या यात्रेचं आयोजन करण्यात आलंय. यात्रेमध्ये मोठ्या संख्येनं शिवप्रेमी सहभागी झाले. सेलू तालुक्यात येणाऱ्या श्री क्षेत्र घोराड इथे संत केजाजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात झाली. यानिमित्त गावकऱ्यांनी श्रमदानातून ग्रामस्वच्छता करण्याचा संकल्प केलाय. पहाटे गावातील नागरिकांनी एकत्र येत गावातून स्वच्छता दिंडी काढली. 10 दिवस ही ग्रामस्वच्छता नियमित करण्याचा मानस गावकऱ्यांनी केलाय. श्री क्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थानची आज चौकशी होणार आहे. शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप भाजप नेते बापूनकुळेंनी केला होता. अधिवेशनादरम्यान विधान परिषदेमध्ये त्यांनी भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणीही केली होती. तर आज सकाळी 11 वाजता धर्मादाय कार्यालयात शनिशिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्तांची चौकशी होईल. अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस. कल्याण पश्चिमेला माघी गणेश उत्सवानिमित्त 70 फूट भव्य राम मंदिराची प्रतिकृती साकारण्याचं काम सुरू आहे. शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या माध्यमातून श्री कॉम्प्लेक्स आत्माराम भोईर चौकात ही प्रतिकृती साकारली जाते. सह्याद्री सायकल रायडर्सच्या 15 सायकलस्वारांनी पुणे ते अयोध्या हे 1600 किलोमीटर अंतर सायकलवरून पार केले. केवळ 8 दिवसात या रायडर्सनी श्री रामलल्लाचं दर्शन घेतलं. या 15 रायडर्समध्ये 2 महिलांचाही समावेश आहे. 26 जानेवारीला वाघोलीतून त्यांनी अयोध्येकडे प्रस्थान केलं होतं. रायगडच्या अलिबागमधील कणकेश्वराच्या डोंगर 23 वर्षीय साहिल निर्गुणनं बाईकवरून सर केलाय. साहिल हा मोटर मेकॅनिक आहे. त्यानं डोंगर बाईकवरून सर करण्याचं स्वप्न पाहिलं होतं. जवळपास 600 पायऱ्या असलेल्या डोंगर त्यानं 40 मिनिटात पार केला. रत्नागिरीतील करंजारीमध्ये विहिरीत पडलेल्या बिबट्याची 16 तासांनंतर सुटका झाली. विहीर खोल असल्यामुळे बिबट्याला बाहेर काढण्यात अनेक अडचणी येत होत्या. मात्र वनविभागानं पिंजऱ्यात भक्ष्य ठेवून बिबट्याचं मोठ्या शिताफीनं रेस्क्यू ऑपरेशन पार पाडलं. चिलीचे माजी राष्ट्राध्यक्ष पिनेरा यांचं विमान अपघातात निधन झाले. चिलीतील लागो रांचो परिसरात त्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला. राष्ट्राध्यक्ष बोरिक यांनी संपूर्ण देशात 3 दिवस शोक जाहीर केला. अमेरिकेतील लॉस एंजल्समध्ये पुरामुळे हाहाकार माजलाय. वादळी वाऱ्याचा जोरदार पाऊस बरसतोय. त्यामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय. अनेक गाड्या पाण्यात अडकल्यात. वादळाचा फटका जवळपास 35 लाख लोकांना बसलाय. अमेरिकेच्या किनारी भागात अलर्ट जारी केला आहे.